नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. दुसरे काही प्रगती पेनेलला मत म्हणजे विकासाला मत. प्रगती पेनेलला मत म्हणजे प्रगती पेनेलला मत विकासाला मत. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायत निवडणूक पिंपरी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रगती ग्रामविकास पॅनल विद्यमान सरपंच आणि त्यांचे सहकारी आपल्या समेत आहेत. गेली 5 वर्षात जे काम केलेलं आहे त्याचा प्रगतीचा अहवाल त्यांनी जनतेसमोर मांडलेला आहे आणि मतदान करण्याचे ते आवाहन करत आहेत. आपल्या समेत कार्यक्षम महिला सरपंच मीना शेंडकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सरपंचताई, एक सामाजिक काम करत असताना, राजकीय काम करत असताना या गावच्या विकासामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची भूमिका घेतली, कोणती कामं केली आणि कोणती कामं करायची राहिली? नमस्कार. गेल्या पंचवार्षिकमध्ये आमचा परिवर्तन नावाचा पॅनल होता आणि त्या पॅनलला गावातील लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं आणि मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. हे काम करत असताना मी गावात राजकीय म्हणजे हे घेत असताना सामाजिक भूमिका घेऊन गावातील प्रत्येक घटकापर्यंत आपला विकास कसा पोहोचवता येईल याच्यामध्ये महिला असतील, गावातील म्हणजे वृद्ध असतील किंवा अपंग असतील किंवा दलित वस्ती असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, ह्या सर्व समाजापर्यंत तळागाळापर्यंत आपला विकास कसा पोहोचेल ह्याला सगळा विचार करून ग्रामपंचायतीचं प्रत्येक कामाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये हा जो आज आम्ही अहवाल प्रसिद्ध केला आहे ह्या अहवालामध्ये ते सर्व प्रश्न आहेत, माझ्या महिलांचे प्रश्न आहेत, माझ्या दलित समाजातील लोकांचे प्रश्न आहेत आणि तसेच इतरही काही प्रश्न अपंग वृद्ध लोकांचे पण आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे सगळं आम्ही प्रसिद्ध केलं आहे आज, परंतु हे 5 वर्षामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आमच्या गावातल्या कोणत्याही ग्रामपंचायतीने स्वतःचं काम केल्याचा 5 वर्षाचा अहवाल आजपर्यंत प्रसिद्ध केलेला नाही आहे. परंतु आमच्या परिवर्तन पॅनलमध्ये आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही जो कारभार केला आहे तो आम्ही ह्या अहवालामधून प्रसिद्ध केलेला आहे. परंतु आता असं चाललं आहे की हे प्रसिद्ध झालं आहे, एवढा मोठा कामाचा डोंगर आम्ही उभा केला आहे, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपल्याला लोक मतं कशी देणार, म्हणून या विरोधकांनी काय सुरू केलं आहे आता की ही सगळी कामं जी आम्ही तयार केलेली आहेत ही सगळी कामं आम्ही केलीत असं सांगतात आज लोकांना आणि बापूंचं त्याला लेबल देतात आणि ते सांगतात की हे आम्ही केले ते असं केलं आहे असं त्याला सांगून लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत आज. आणि त्याच्यामुळं ती लोकांची दिशाभूल करणार आणि त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पण त्यांनी म्हणजे असे बिनबुडाचे आरोप करून सरपंचावर फक्त आरोप करायचे आणि भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचार झाला आहे असा बाजार भरवायचा, लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करायची, सरपंचावर काहीतरी लय मोठी कारवाई होणार आहे आणि मग तुम्ही त्यांच्या पाठीशी नका राहू तर आमच्या पाठीशी या असं म्हणून लोकांच्यामध्ये एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले. एवढे आरोप करूनच फक्त ते थांबले नाहीत ग्रामपंचायतीचे, तर मध्यंतरीच्या काळामध्ये एका गावातल्या व्यक्तीने आमची आत्महत्या केली. त्या आत्महत्येमध्ये माझा काही संबंध नव्हता, तरीसुद्धा ह्या लोकांनी ती आत्महत्याचं जी काही गुन्हा असेल तो माझ्या नावावर गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ते 306 कलम होतं
त्याला जर जामीन मिळायचा म्हणलं तर 3 महिने लागतात, आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की हे 3 महिन्याचा यांचा जामिनाचा कार जामीन मिळस तोपर्यंत जातील, 3 महिने सरपंच येरवडा जेलमध्ये बसल आणि आम्ही इलेक्शन सहज काढून घेऊ, लोकांच्या मध्ये दहशत तयार होईल, ह्यांचा पॅनल उभा राहायचा नाही. इतका त्यांनी आटोकाट प्रयत्न केला की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरू नाही म्हणून आमच्यावर वेगवेगळा दबाव आणायचा, आमच्यावर वेगवेगळं कटकारस्थान करायचा. पण सत्याच्या मागं देव असतो आणि तेच आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जो काही आता हात गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आम्हाला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. आमच्या दारापर्यंत पोलीस अटक करायला सुद्धा आलेले नाहीत. म्हणजे हा सत्याचा विजय आहे आणि त्याची काय निकाल लागायचा तो उद्या लागणार आहे त्या केसचा. परंतु विरोधकांचं ही षडयंत्र आहे लोकांच्या मध्ये पण दहशत तयार करायची आणि नेतृत्व चांगलं नेतृत्व करणाऱ्याचं खच्चीकरण कसं करायचं अशा पद्धतीने ही लोकांची दिशाभूल करतायत आणि आज लोकांना मतं मागतायत. परंतु गावची जनता सुज्ञ आहे, ती सत्याच्याच पाठीमागं उभी राहिल्याची मला खात्री आहे आणि ते निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांना पण दाखवून देतील आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहेत लोक. एवढंच मी सांगू इच्छितो. पुढं पुन्हा तुम्हाला सत्ता दिली तर पुढच्या 5 वर्षात काय तुमचं विजन आहे? पुढच्या 5 वर्षात म्हणजे आमची जी काय उर्वरित कामं राहिलेली आहेत ते पण आम्ही आमच्या आजच्या अहवालामध्ये छापलेलं आहे की मागचे 20 वर्ष सत्ता असणाऱ्या लोकांनी काही गावासाठी केलेलं नाही. आजही त्यांनी जो काय अहवाल छापलाय त्याच्यामध्ये 20 वर्षात काय केलं हे ते सांगतच नाहीत. ते फक्त सांगतायत 5 वर्षात मीना शेणकरनी जे केलंय तेच फक्त त्यांच्या पण अहवालामध्ये आपल्याला गावातल्या लोकांना बघायला मिळेल. स्वतःच्या कार्यकालात काय केलेलं त्यांना दाखवायला सुद्धा नाही आहे. आणि मग जे काय हा सगळा विकास राहिलेला आहे पिंपरी गावचा तो पुढचे 5 वर्ष अजून खूप कामं करणं बाकी आहे गावामध्ये. गावातली आता म्हणजे आम्ही जी आता ही कामं केलं त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पाणी योजना असेल, हे सगळं मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न केला आहे. पण अजून अशी खूप कामं आहेत गावातले वाडेवस्तींवरचे रस्ते काही करायचे राहिलेले आहेत. गावात आता उपकेंद्राचं काम सुरू होईल, पाणी योजना पण सक्षमपणे चालवणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्याकडं जुन्या 20 वर्षापूर्वी एक पाणी योजना होती झाली होती गावासाठी, 2 वर्ष फक्त चालली, 2 वर्षामध्ये बंद पडली. ह्या आळीला पाणी आलं तर त्या आळीला पाणी नाही, इकडं फोडलंय तिकडं तोडलंय, आखी पाईपलाईन फुटून गेली गावातली. पण पाणी काय गावाला नीट मिळालं नाही. तर अशी जुनी कारभार आहेत आमची, त्यामुळे सक्षमपणे पाणी योजना राबवणं ही सुद्धा एक त्याच्या मागचं म्हणजे राबवावी लागणार आहे. आणि त्याच पद्धतीने उपकेंद्राचं काम असेल, रस्त्यांची कामं असेल, दलित वस्तीमध्ये अजून खूप कामं होणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत काहीच झालं नव्हतं. त्याच्यानंतर पुढं अजून इतर मागासवर्गीय जो समाज आहे त्याच्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या साधनामध्ये कशी आपल्याला वाढ करता येईल, त्यासाठीच्या काय योजना असतील, तरुणांसाठीचे काय रोजगार उपलब्ध होतील का गावामध्ये त्याच्यासाठीचे काय उपक्रम असतील, महिलांसाठी काय प्रशिक्षण रोजगाराच्या संधी आपण असतील का त्या ते पाहणं पण गरजेचं आहे. त्या पद्धतीने पण पुढं काम करण्याची आमची म्हणजे आमचं ठरलेलं आहे आमच्या पॅनलचं. महाराष्ट्र शासनाने ज्यांना आदर्श कृषी पुरस्कार दिलेला आहे शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी सरकार नेहमी सातत्यानं प्रोत्साहन देत असतं, अशा प्रकारचे कृषीभूषण शेतकरी आपल्या समेत आहेत माधव शेणकर. माधवजी, आता गेली 5 वर्ष तुमच्या पॅनलला बहुमत मिळालं होतं, आता आणखी काही जी महत्त्वाची कामं आहेत त्यामध्ये कोणी काय अडथळे आणले आहेत, कोणी काय केलेलं आहे, गावच्या विकासात कोण अडथळा आणतंय का, आणि ते तुम्ही कसे दूर करणार? यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पिंपरी गावचा विकास होणं ही सर्वसामान्य जनतेची त्या ठिकाणं अपेक्षा आहे. परंतु या विकास प्रक्रियेमध्ये विरोधकांची एक हाती सत्ता 20 वर्ष होती, त्यांनी त्या ठिकाणी विशेष काय काम केलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागच्या वेळेस परिवर्तन पॅनल उभा केला आणि लोकांना आव्हान केलं की तुम्ही गावात परिवर्तन घडवा, विकास काय असतो आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवू. त्या आव्हानाला जनतेने प्रतिसाद देत आमच्या 6 जागा निवडून दिल्या आणि आम्ही त्या ठिकाणी कारभाराला सुरुवात केली. ज्या टायमाला कारभार सुरू झाला तेव्हा टँकर गावाला चालू होता, तो टँकर विरोधक आडात सोडायचे. आम्ही ते नियोजन लोकांच्या चौकाचौकात नेऊन गोरगरिबांना दिलासा दिला. पहिलं काम आम्ही त्या ठिकाणी टँकरचं पाणी लोकांच्या दारात नेऊन द्यायची व्यवस्था केली. आज प्रश्न असा आहे की पाणी योजना नुसतं टँकरने चालणार नाही, 1,41,00,000 रुपयाची पाणी योजना आपण पाठपुरावा करून मोर्चे काढले, पाठपुरावा केला, मुंबईला पाठपुरावा केला आणि ते पैसे आणून आज त्या पाणी योजनेचं काम 90% पूर्ण झालेलं आहे. पुढल्या 1-2-3 महिन्यामध्ये निवडणूक संपल्यानंतर सर्व उर्वरित 10% काम पूर्ण होईल आणि लोकांना घरपोच नळ कनेक्शनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणं पाणी पुरवठा करत आहोत. हे त्या ठिकाणं महिलांच्या डोक्यावरचा हांडा खाली घेणं हे सर्वात मोठं पिंपरी गावातलं आव्हान होतं. विरोधक फक्त दिशाभूल करतात. त्यांच्या काळात 57 लाखाची आलेली पाणी योजना 3 वर्ष पैसे पडून राहिले पण यांनी जनतेसाठी खर्च केला नाही, हे दुर्दैव त्या ठिकाणी विरोधकांचं आहे. आम्ही मात्र चिकाटी सोडली नाही, पाठपुरावा केला आणि ही योजना 90% पूर्ण करून पुढील 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. दुसरा मुद्दा विकासासाठी महत्त्वाचा होता की ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या खुर्चीसाठी एवढी मोठी रस्सीखेच चालू असते पण आज ते ग्रामपंचायतीचं जुनं कार्यालय पाहिलं तर त्या ठिकाणं अक्षरशः साप निघतात जुन्या कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी भेगा पडल्यात इमारतीला, असं दुरावस्था झालेली इमारत त्या ठिकाणी आहे.
आम्ही त्या परिवर्तन पॅनलच्या वतीने जे सरपंच मीना शेणकर होत्या त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आज 35 लाख रुपये खर्च करून सुसज्ज असं ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी होते. पण विरोधकांच्या मनामध्ये माशी शिकली, गावचा झालेला भक्कम विकास त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला नाकर्तेपणा पुढे येईल आणि तो येऊ नये म्हणून 6 महिन्यापासून त्यांनी गावातली सगळी विकास कामं विविध तक्रारी करून त्या ठिकाणी बंद पाडले. प्रश्न हा आहे की तुम्हाला जर गावासाठी काय करता नाही आलं तर किमान गावचा विकास तरी तुम्ही अडवू नका. पण ती अडवण्याचीसुद्धा भूमिका त्या ठिकाणी संबंधित विरोधी सदस्यांनी घेतली. त्याबाबत सरपंचांनी तक्रार शिवोनच्याकडे केली, शिवोनी सर्व चौकशी केली आणि शिवोनी पत्र काढलं की जे सदस्य ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये अडथळा आणतात, जे सदस्य 14 आयुक्त खर्च करू नका म्हणून भूमिका घेतात तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा अहवाल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला पाठवून द्या. पिंपरी गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी दुर्दैवी वेळ ग्रामपंचायत सदस्यांच्यावरती आली. हे पिंपरी गावच्या सामान्य नागरिकांसाठी खूप त्रास देणारी गोष्ट आहे की आपण सदस्यांना विकास करण्यासाठी निवडून देतो आणि ती माणसं विकास तर सोडा ग बसायचं सोडा तर विकास थांबवण्याची भूमिका घेतात ही खऱ्या अर्थानं खंत आहे. याच्यामध्ये आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. आरोग्य उपकेंद्रासाठी जागा दिली. जागा दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी DPDC मध्ये त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषद अध्यक्षांना आम्ही शिफारस करायला लावली. ती शिफारस झाली आणि DPDC च्या आराखड्यास 75 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीने पिंपरी आरोग्य उपकेंद्रासाठी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. या असं मोजकी कामं त्या ठिकाणी आम्ही तुमच्यापुढं मांडतो आहे. त्यानंतर आम्ही अंगणवाडी नवीन इमारत बांधली, मराठी शाळेची त्या ठिकाणी इमारत दुरुस्ती केलेली आहे, त्याचबरोबर गावातले अंतर्गत रस्ते त्याच्यामध्ये केलेले आहेत. दलित वस्तीसाठी कित्येक वर्ष त्यांना रस्ता नव्हता, त्यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. त्या ठिकाणी हायमस्ट दिवा त्या ठिकाणी लावलेला आहे. नंतर दलित वस्तीसाठी आम्ही बोरवेल घेतो आहे. अशा विविध उपक्रम प्रगती परिवर्तन पॅनलचे जे आपल्या सरपंच मागच्या वेळेस झालते मीनाताई शेणकर त्यांच्या सहकार्याच्या वतीनं गावचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. महिलांसाठी विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत. आमच्या इतर महिला सहकारी त्याबद्दल महिलांसाठी काय उपक्रम राबवले याबद्दल त्या ठिकाणी भूमिका घेतील. पहिल्या मीना शेणकर ह्या अशा सरपंच आहेत की ते एकावेळी 2 वार्डात निवडून आल्या. महिलांचा खूप मोठा पाठिंबा त्या ठिकाणी त्यांना आहे आणि म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा एक स्वतंत्र महिला भवन असण्याची व्यवस्था सरपंचांनी या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये केलेला आहे की त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावं. म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मागील 5 वर्षामध्ये आमच्या विचाराच्या सरपंचांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि हीच विकास कामं घेऊन त्या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. उद्याच्या कार्यकालामध्ये सर्वसामान्य लोकांना गावचा विकास पाहिजे. आज त्या ठिकाणी विरोधकांनी मागच्या 20 वर्षात काय काम केलं याच्या विरोधक अजिबात बोलत नाही. आमच्या सरपंचांनी 5 वर्षात जे काही काम केलं तर त्या कामाप्रमाणे कामाचा कार्य अहवाल त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे जर आम्ही कामच नसतं केलं तर तो अहवाल प्रसिद्धसुद्धा आम्हाला करता आला नसता. तसं विरोधकांनी 20 वर्षात काय विशेष काम केलं नाही म्हणून त्यांना अहवाल प्रसिद्ध करताच येईना. आणि हे नाकर्तापणा जाकण्यासाठी मग सरपंचावरती बिनबुडाचे आरोप करायचे, दिशाभूल करायची. आता गावामध्ये एक नवीन पॉईंट काढलेला आहे की लोक कसंच करून हाताला लागणार. मग म्हणले पेन्शनचे फॉर्म भरून घ्यायचे आणि पेन्शनचे फॉर्म भरून घेऊन दिशाभूल करायचे आणि म्हणायचे फॉर्मवर सह्या करा, कागद जोडा. इलेक्शनच्या काळामध्ये असे उद्योग चालल्यात आणि हे करून लोकांची मतं घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न चालला आहे. परंतु जी माणसं आज तुमच्यासाठी फॉर्म भरायसाठीची दिशाभूल करणारी भूमिका घेतात आमचा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये ज्या टायमाला तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होता त्या टायमाला पदावर असताना किती लोकांना पेन्शन मिळून दिली हे त्या ठिकाणी तुम्ही सांगा. त्या ठिकाणी स्पष्ट होईल की दूध का दूध पाणी का पाणी. दुसरा मुद्दा आहे की यांच्याकडे ठोस मुद्दे नसल्यामुळं लोकांच्यामध्ये दिशाभूल अशी करायची की ही जी कामं केल्यात ती आम्हीच केल्यात, आमच्याच कार्यकालामध्ये केलेले आहेत आणि खोटं बोला आणि रिटून बोला. मराठीमध्ये मकरंद आनंदपुरेंचं एक आनसपुरे त्यांचं एक पिक्चर आहे की अशी ही बनवा बनवी. तर उघडपणे त्या ठिकाणं असंच काम विरोधकांचं चाललं आहे. कुत्र्याचा पाय मांजराला जोडायचा, मांजराचा उंदराला जोडायचा आणि लोकांच्यामध्ये दिशाभूल करून एक वेगळ्या प्रकारे वातावरण खराब करून मतं मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. परंतु पिंपरी गावची जनता खूप सुज्ञ आहे, त्यांना ठामपणे माहिती आहे की मागील 20 वर्षात विरोधकांची एक हाती सत्ता होती तरीसुद्धा त्यांना ठोस असा विकास करता आला नाही. परंतु परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस मीना शेणकर आपल्या आमच्या विचाराच्या सरपंच झाल्या त्यावेळेस 5 वर्षामध्ये
4 कोटीहून अधिक विकास कामं त्या ठिकाणं खेचून दे आणला आहे आणि बरीचशी कामं त्यातली पूर्ण झाल्यात. काही कामं यांनी अडवल्यामुळं आता प्रलंबित आहेत, परंतु उद्याही निवडणूक संपल्यानंतर तीच कामं आम्ही त्या ताकदीनं पूर्ण करून त्या ठिकाणं सर्वसामान्य लोकांना दिलासा देणार आहोत. यामध्ये मला एक मुद्दा आवर्जून सांगायचा आहे की जे विरोधक सत्तेवरती होते त्यांच्याकडं पाणलोट विकासचा जो प्रकल्प आहे त्यांचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सभासद हे त्या ठिकाणं पूर्ण विरोधी विचाराचे होते. त्यांनी 1,57,00,000 रुपयाचा तो पाणलोट विकास प्रकल्प होता तो राबवत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काम झालेलं आहे. जशी ग्रामपंचायतीची दर महिन्याला मीटिंग होती तशी पाणलोटची सुद्धा दर महिन्याला मीटिंग होऊन केलेलं कामकाज त्या मीटिंगमध्ये मांडणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की 5 वर्षाचा प्रकल्प असताना फक्त 2 मीटिंगा पाणलोटच्या झालेल्या आहेत आणि दोन्ही मीटिंगामध्ये प्रोसिडिंग लिहिलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही माहिती अधिकारामध्ये हे प्रोसिडिंग मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रोसिडिंगचा पार्ट आम्हाला निरंक म्हणून त्या ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे. ही पिंपरीसाठी शोकांकिका आहे. त्याच्या पुढचा विषय सांगतो की आज विरोधी पॅनलचं जे काही नेतृत्व त्या ठिकाणी केलं जाते तर नेतृत्व करणारी माणसं यापूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच होतं, कुणी माजी सरपंच होतं, तर पाणलोट प्रकल्पामध्ये त्यावेळेस असणारे अरविंद शिवाजी शेंडकर त्यावेळेचे जे सरपंच होते ते ठेकेदार आहेत. कोण आहेत? तर ठेकेदार आहेत. आणि ठेकेदार असल्याचं जे काही ओरिजिनल पुरावा सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाने बिल निघालेलं आहे, म्हणजे जी माणसं गावचा कारभारी बनवून तिथं कारभार करतात आणि त्यांनी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हीच मंडळी आज लोकांना जाऊन सांगतात आम्हाला मतं द्या. प्रश्न इथं हा आहे की पाणलोटसारख्या विषयामध्ये तुम्ही गावचा सरपंच ठेकेदार होतो कसं काय आणि त्याचा पुरावा त्या ठिकाणी मी आपल्यासमोर देत आहे. ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. आणि मग जी लोक ठेका घेऊन त्या ठिकाणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, पदावर राहतात, त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी ठेका घेण्याचा अधिकार आहे का? आणि जर असेल तर तुम्ही सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करतात. आणि ह्या पाणलोटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झालेली आहे. आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार केली, याची चौकशी लागलेली आहे आणि चौकशीमध्ये सगळे मुद्दे त्या ठिकाणी पुढे होतील. ह्या पाणलोटमधला एक मुद्दा अजून महत्त्वाचा आहे की जो सर्वसामान्य जनतेसाठी आहे की 10,00,000 रुपयाचे PVC पाईपाची खरेदी त्या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या 10,00,000 रुपयाच्या PVC पाईपाची जी खरेदी झाली ते कुठल्या लाभार्थ्यांना ते पाईप दिले त्याबद्दलची माहिती अधिकारात यादी आम्ही मागितल्यानंतर आम्हाला अद्यापही ती यादी त्या ठिकाणी दिलेली नाही. आमचा विरोधकाला प्रश्न आहे की जर खरंच आपण प्रामाणिकपणे काम केलं असेल तर 10,00,000 रुपयाची पाईपं कुणाला वाटली? हे निवडणुकीची आचारसंहितेची जी वेळ आहे 5:30 पर्यंत आज त्याच्या आतमध्ये ती यादी गावच्या ग्रुपवर आपण टाका, लोकांना सत्य कळू द्या का ती पाईपांसाठी फक्त लोकांची नावं घेतली आणि पाईप मात्र पुढाऱ्यांच्या घरी आहेत का? हा ही शंका त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. त्याचा खुलासा त्या ठिकाणी केला जाईल. आणि पाणलोटसारख्या प्रकल्पामध्ये एक आम्ही उदाहरण म्हणून तुम्हाला आज सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये गैरकारभार झालेला आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. आचारसंहिता असल्यामुळे याच्या खोलात मी जास्त जाणार नाही, परंतु एक उदाहरण मी तुम्हाला दिलं म्हणजे यांच्याकडं पाणलोटमध्ये गडबड करणारा पॅनेलचा प्रमुख, रेशनिंग दुकानदारामध्ये गडबड करणारा रेशनिंग दुकानदाराला उमेदवारी, अजून स्वतःच्या शेवगाई पाझर तलावामध्ये गायरणामध्ये ज्यांनी विहीर घेतली आणि स्वतःची शेती बागायत केली गावचा सरपंच असताना, पण गावाची पाणी योजना मात्र त्यांनी केली नाही, आजही बायांच्या डोक्यावरती हांडा आहे. अशा सगळ्यांची ही संघटना एक झालेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जो पुढं कोण चांगलं काम करतो त्याचं पाय वाढायचं, त्याच्या पायात साप सोडायचा आणि त्या विकास करणाऱ्या माणसाच्या मागं हात धुवून लागायचं, ही भूमिका त्या ठिकाणी विरोधकांनी घेतलेली आहे. परंतु पिंपरी गावची जनता ही सुज्ञ आहे, जागृत आहे. ती त्या ठिकाणं उद्याच्या निवडणुकीमध्ये चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला आहे. आणि ज्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मीना शेंडकर आणि त्यांच्या सहकार्याने जो गावचा विकास केला आहे तो गावचा विकास आम्ही 5 वर्षामध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन केलेला आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामध्ये सर्व लोक सहभागी आहेत, त्यामुळे लोकांना आता कोणी जरी किती अपप्रचार केला तरी त्यांच्या मनामध्ये विकासाची भूमिका स्वच्छ आहे आणि विकासाला साथ देणारे कोण आहेत तर ते लोकांच्या पुढे आहेत. त्यामुळं कुठल्याही भूल थापाला, कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या प्रकाराला पिंपरी गावची जनता बळी न पडता उद्याच्या काळामध्ये आम्ही जे 8 उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये 8 ही 8 उमेदवारांच्या चिन्ह आहे, अंगठी त्या ठिकाणं आहे, कुणाचं त्या ठिकाणं शिलाई मशीन आहे, काहींचं आमच्या बॅट आहे. ह्या तिन्ही चिन्हांच्या पुढचं बटन दाबून आमच्या 8ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने पिंपरी गावची जनता विजय करेल हा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला आहे.
प्रगती पॅनलचा विजय असो. प्रगती पॅनलचा विजय असो. गेल्या 5 वर्षात महिलांच्या वत कुठले प्रश्न सुटले? महिलांचा पाणी प्रश्न सुटला, त्याच्यानंतर कुपोषित महिलांना पोषण आहार मिळाला, अंगणवाडीत स्वतः मीनाताई स्वतः जाऊन लक्ष देऊन म्हणजे त्या आहाराची चौकशी करतात. शिवाय आत्ता जशा ह्या मीनाताई आल्यात तेव्हापासून म्हणजे अपंगांना वस्तू मिळाल्या, नंतर आत्ता जे हे पाणी दिसतंय आणि ही जी हरित क्रांती दिसते यांनी या खूप झगडतात, लोकांच्यासाठी वेळोवेळी वेळ मोडून ह्या तिथपर्यंत पोहोचतात. रेशनिंगचं जरी झालं तरी त्यांनी त्यामध्येही खूप त्रास सहन केला. आणि हे सगळं त्या एकट्या मीनाताईच्या घरात नाही ना, हे जनतेसाठीच आहे ना. तर ही मला म्हणायची पिंपरी गावची जनता सुज्ञ आहे, त्यांनी मीनाताईच्या कर्तव्याचा विचार करावा आणि आत्ता आपल्यासाठी अशी धडाडीची कार्यकर्ते हवी. आत्तापर्यंत 3 महिला सरपंच झाल्या पण मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. तसं ह्या मीनाताई गोरगरिबांच्यासाठी आणि या पिंपरी गावच्या जनतेचा नक्कीच विकास करतील अशी मला आशा आहे. त्याच्यामुळे या ग्रामस्थांनी हा विचार करून मीनाताईला निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि याच सरपंच व्हाव्यात पुन्हा. कोण बोलतोय? मीनाताईंनी गेल्या 5 वर्षात कशा पद्धतीने तुम्हाला वागणूक दिली? मीनाताई जेव्हापासून सरपंच झाल्या तेव्हापासून त्याच्या अगोदरपासूनच म्हणजे आपण जे म्हणतो की सत्ता आल्यावरती कुणीही म्हणजे आम्ही काम करतो किंवा करून दाखवणार ही जी भूमिका घेणारे कारभारी आपण आजपर्यंत पाहिले, तर तशी भूमिका नसताना ज्यावेळेस त्या जेव्हा त्यांच्याकडे सत्ता नसतानाही त्या गोरगरिबांचा विचार करत होत्या, प्रत्येक घरापर्यंत पोचत होत्या, महिलांच्या प्रश्नांचा तळमळीने विचार करत होत्या. आपण जे म्हणतो की नाही का जे पुरुष सरपंच होऊन गेले त्यांना जर महिलांबद्दल कळकळीची थोडी जरी जाणीव असती तर त्यांनी आजपर्यंत नळ योजनासारख्या एवढा 57 लाखाचा निधी माघारी जाऊन दिला नसता. त्यावरती त्यांनी खरंच विचार करून म्हणजे ठीक आहे त्यांचं काय असेल ते आपल्याला माहीत नाही, सर्वसामान्यपर्यंत अशा गोष्टी पोचत देखील नाही. पण मला काय म्हणायचे, तुम्हाला खरंच कळकळ होती तर त्यावेळेस तुम्ही तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. महिलांच्या डोक्यावरचा हंडा कसा खाली येईल, त्यांच्या दारात पाणी कसं जाईल त्याचा विचार करायला पाहिजे होता. आज गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही जे आमचे सहकारी निवडून दिले, आमचा परिवर्तन पॅनल प्रचंड बहुमताने विजयी झाला आणि ते संपूर्ण गावांनी म्हणजे त्यांचा कौल दिलेला होता आणि त्यांच्या जे परिवर्तनाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पद्धतीने खरंच आमच्या परिवर्तन पॅनलने खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. त्यानिमित्ताने मी आमच्या परिवर्तन पॅनलचं टीमचं सर्व सहकाऱ्यांचं आमच्याबरोबर जी सर्व लोक होती त्यांचं खरंच कौतुक करते की आणि त्या निवडून दिलेल्या लोकांच्या म्हणजे नाही का आपण काय म्हणतो आशांना जागरूक ठेवणं आणि त्यांच्या आशा सर्व म्हणजे पूर्ण करणं ह्याच्यासाठी मीनाताईंनी खरंच खूप झगडल्या आणि कामंही त्या पद्धतीने केले. आता काय झालेल्या कामांचं आम्ही केली ठीक आहे तुम्ही केली, मग तुम्ही केली तर गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही काय केलं तेच सर्वसामान्य जनता काय म्हणते की तुम्ही दाखवा. जसं आमच्या सहकाऱ्यांनी पुराव्यासह हे कार्य अहवाल म्हणजे प्रसिद्ध केलेलं आहे आणि आज तो घराघरामध्ये पोचलेला आहे. लोकांनी चुकीच्या भूलथापांना बळी न पडता जो कार्य अहवाल आपल्या हातात आहे पुराव्या सकट आहे कधी कोणत्या तारखे म्हणजे काही केलं, अगदी नळ योजना ही 1,41,00,000 नळ पाणी योजना आहे ती 57 लाखांची तर गेलीच, पण आता ही 1,41,00,000 पाणी योजना आहे आणि ह्याच्यावरती आम्ही केलं ह्यो जे शिक्का ते लावता आहेत तर त्यांना तेही कळाना की आपण कोणत्या काळात कोणची गोष्ट मंजूर झाली आहे, आपण कुठं काय बोलावं ह्याचंही त्यांना भान नाही आहे. तर त्यावरती पण लोकांनी विचार करावा आणि त्याचबरोबर जो 15% निधी असतो तो पूर्ण सगळ्या इतर दलितांपर्यंत पोचावा. तर वेगवेगळ्या आत्तापर्यंत असं कधीही झालं नव्हतं माझ्या म्हणजे मी जशी आले 17 वर्षांचा अनुभव आहे की असं कधीही झालं नव्हतं, पण गेल्या 5 वर्षापासून आम्ही स्वतः सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतो आणि सर्व गावासमोर जाहीरपणे ते वस्तूंचं वाटप असेल किंवा काही असेल ते जाहीरपणे होतं आणि त्याचेही पुरावे याच्यात आहे. दुर्दैव एवढंच की लोकांची अजूनही मानसिकता बदलत नाही, आपण त्याचा लाभ घेतोय आपले याच्यामध्ये फोटो असतील काही असेल तरी पण आपण ते म्हणजे स्वीकारण्यापासून नाकारतोय, पण त्याने काहीही होणार नाही आहे. लोकांना पूर्ण माहिती आहे की आपल्यासाठी कोण झगडतंय, आपल्यासाठी योग्य लोक येणं गरजेचं आहे आणि आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टीने आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि हा सर्व लोक जनतेच्या हातामध्ये कौल आहे की त्यांनी आमच्या प्रगती पॅनलला बहुमताने विजयी करावं आणि गावच्या विकासाला गती देण्याचं काम करावं एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. प्रगती पेण्याचा अन्न कुठे गेले?
प्रगती पेनाचो विजय असो, प्रगती पेनाचो विजय असो, प्रगती पेनाचो विजय असो।